नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जात आहेत का बाळांनो? तुमच्याकडे थंडी काय म्हणती? आमच्याकडे तर खूप थंडी आहे. थंडीमध्ये असं गरमागरम पिऊशीच वाटत आपल्याला, आणि ती बी काय पौष्टिक असलं तर विचारायलाच नको. तुम्हाला आहे ना, सगळ्या भाज्यापासून मी सूप भरून दाखवणार आहे. तर ही सूप आहे ना, प्यायला खूप भारी लागत आणि तुम्हाला ना खूप आवडत. तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या असतात ना त्या वापरा. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू. मी काय काय भाज्या घातल्या दाखवते तुम्हाला. ह्या वाटीमध्ये कणसाचे दाणे घेतले, त्याच्यात हिरवा वाटाणा घातलाय, शिमला मिरची, टमाटो, कोबी आणि कांदा, कांद्याची पात, गाजर, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक. कढई मध्ये तूप घालू. तुम्ही तुपाऐवजी बटर वापरलं ना तरी चालेल, पण गावरान तुपच वापरा, चांगलं असत. हे अद्रक आणि लसूण घालू. हे हिरवी मिरची घालू. याला ना चांगलं परतून घेऊ. एक एक भाजी घालू. हे मटार, हे मक्याचे दाणे, याला आता हलवून घेऊ. आता या सगळ्या भाज्या घालू. याला आहे ना 2-3 मिनिटं चांगले छान परतून घेऊ. 2 मिनिटानंतर याच्यात मीठ घालू, काळी मिरी पावडर, 1 चमचा साखर. परत याला 1-2 मिनिटं चांगलं परतून घेऊ. भाज्या छान परतल्यावर त्याच्यात 1 चमचा पाणी घालू. त्याला आहे ना 7-8 मिनिटं छान उकळून घेऊ. ह्या वाटीमध्ये ना मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलाय, याच्यात थोडं पाणी घालू. आता हे चमचे मिक्स करून घेऊ. सात मिनिटं झाले, आता हे कॉर्नफ्लोअर याच्यात होतो. आता याला 3-4 मिनिटं छान उकळून घेऊ. खूप छान झालंय आपलं सूप, एकदम असा सुगंध येऊन राहिलाय. पाहा ना किती छान घट्ट पण झालंय. बाळांना, तुम्ही वेगळ्या भागात राहतात, तुमच्याकडे चांगले स्पेशल पदार्थ बनवले जात असतील ना, ते फक्त तुमच्याच भागात बनवले जातील. मला आहे ना तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आणि ते तुम्ही कसे बनवितात ते पण मला सांगा, मग मी पण बनवीन. आपलं सूप आहे ना तयार आहे. आता आपण गॅस बंद करू. या बाळांनो, गरमागरम सूप प्यायला. एक नंबर झालाय बर का आपलं सूप. थंडीमध्ये ना तुम्ही नक्की बनवा, लहान मुलं आहेत ना खूप आवडीने पिते. तुम्हाला आहे ना थोडं सूप मी पिऊन दाखवते. लय भारी झालंय बाळांनो, एकच नंबर झालंय. गरमागरम आहे ना ही, खूपच भारी लागून राहिलंय. तुम्ही पण माझ्यासारखं ही सूप आहे ना का बनवा आणि प्या. आणि तुमचं सूप कसं झालं मला बरोबर सांगा तुम्ही कमेंट करून. चला बरं, तुम्हाला माझं सूप आवडला असं ना तर पटपट लाईक करा आणि शेअर करा, आणि चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा, आणि घंटीचं बटन पण दाबा. बाळांनो, आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हेज आणि नॉन व्हेज. आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत. हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी.
खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना, पटपट ऑर्डर करा. तुम्हाला मसाले कसे वाटले हे आहेत ना आजीशी शेअर करा. हसा खेळा, खूप खूप मजा करा. चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला. बाय बाय.